नमस्कार, विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार. दादा नमस्कार. नमस्कार. स्वागत जय महाराष्ट्रवर. थँक्यू. गुलाबी जॅकेट घालून कसं वाटतं तुम्हाला? स्मार्ट दिसताय म्हणून तुम्ही. आपण रंग ओळखता, ह्याला गुलाबी रंग म्हणू शकता. अच्छा, ह्याला वाईन कलर म्हणायचं? गुलाबी रंग म्हणू शकता. नाही, हा एक वेगळाच कलर आहे की त्याचं नावच कुणाला सांगता येणार नाही. अच्छा, ह्याला आपण गुलबक्षी वाईन? नाही नाही नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, आपलं पिकलेलं जांभळ खाल्ल्यानंतर त्या जांभळाची बी ज्यावेळेस आपण टाकतो त्या जी बी वर जो रंग रेघा 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 असतात तो हा रंग आहे. क्या बात, तुम्हाला वाङ्मयाचा पुरस्कार द्यायला पाहिजे एवढा अप्रतिम उदाहरण तुम्ही देताय. तसं नाही, मी फॅक्ट सांगितली. क्या बात, मी तसं. पण माझा मुद्दा वेगळा आहे, तुम्ही स्मार्ट दिसायला लागलेले आहात. का पूर्वीच्या काळामध्ये आम्ही प्रमुख आदरणीय पवारसाहेब होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आलो. ते आमचे हेड होते, ते आमचे दैवत होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी घडल्या आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी आमदारांनी आम्ही हा निर्णय घेतल्यानंतर मला पार्टीचं त्यांनी प्रेसिडेंट केलं. त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही प्रेसिडेंट होता एखाद्या पार्टीचे, त्यावेळेस तुमची जबाबदारी वाढलेली असते. बरोबर. त्यावेळेस तुमचा निर्णय अंतिम असतो, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना घेऊन वाटचाल करायची असते. आम्ही लहान होतो, परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावरची बरीचशी पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि त्यांचे बरेचसे दाखले वेगवेगळ्या मान्यवरांनी वेगवेगळ्या भाषणांमध्ये देखील दिलेले आहेत. मी सातारा जिल्ह्याचा 1999 ते 2004 पर्यंत पालकमंत्री होतो, ज्यावेळेस आमचं आघाडीचं सरकार आलं आणि पहिल्या टर्मला विलासराव देशमुख आणि तुमचे भुजबळ साहेब होते आणि नंतर आर आर पाटील आणि हे झाले सुशील, नाही विजयदादा आणि सुशील कुमार शिंदे झाले. अशा पद्धतीनं तो काळ मी पाहिलेला आहे आणि तेव्हा त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे होते, ते देशाचे होते. चव्हाण साहेबांच्या बद्दल म्हणजे अशा सर्व आयामी असं प्रकारचं व्यक्तिमत्व, बहुआयामी प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं हे कोणी नाकारू शकत नाही. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे आणि सुसंस्कृत राजकारणी कसा असला पाहिजे ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय यशवंतराव. त्याच्यातून तुम्ही आता स्वतःच्या पेहरावात बदल? तसं नाही, तसं नाही. आम्ही आता त्यांना डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल चालली. आमचं काय झालंय, आम्ही हा पॉलिटिकल डिसिजन घेतल्यानंतर पवारसाहेबांनी जाहीरपणे सांगितलं, तुम्ही जर माझे फोटो लावून मतं मागितली, तुम्ही फोटो लावून पक्ष चालवण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्यावर केस करेन. आणि आम्हाला वकिलांनी सांगितलं की व्यक्ती हयात असताना त्यांचा अधिकार आहे, त्यांचा फोटो कुणी लावायचा कुणी लावायचा नाही, ही पद्धत आहे. त्याच्यामुळं आम्ही चाट पडलो असं साहेबांनी सांगितल्यानंतर शेवटी त्यांचा आदेश, त्यांचा निर्णय. मग आम्ही विचार केला आणि चव्हाण साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी पूर्वीचे सगळी माहिती घेतली तर चव्हाण साहेबांच्या सारखं नेता महाराष्ट्राला आजपर्यंत मिळालेला नाहीये अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. पण याच्यातला एक मुद्दा मला पुढचा घ्यायचा आहे की या सगळ्या चव्हाण साहेबांच्या घालून दिलेल्या रस्त्याने चाललो. बिलकुल.